मला सांगा हे किती जणांच्या बाबतीत होतं, बायकांच्या बाबतीत तो होतच नाही, मला कॉन्फिडन्सच आहे. एखादी गोष्ट घेता आपण मॉलमध्ये जातो, ती गोष्ट आपण घेतच नाही, भलत्याच 10 वर्ष बरोबर आहे होत असं. एखादी गोष्ट जी आपल्याला हवी आहे, रिक्वायरमेंट आहे, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी, कुठचाही वयोगट असू दे, स्वतःवर खर्च करा, पण तो खर्च खरंच जरुरी आहे का? तो खर्च वायफळ तर नाही आहे ना. एखाद्या गोष्टीत जेव्हा आपण आपल्या मेहनतीचा पैसा टाकतो तेव्हा त्या गोष्टीत आपण इन्व्हेस्ट करत असतो. पैसे फुकट गेले माझे असं नाही म्हणून झालं, तुमच्या डिसिजनने तुम्ही आणले की नाही ती गोष्ट, म्हणजे ते फुकट कसे गेले, नाही गेले, तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करत असता. जेव्हा ह्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येक गोष्ट घेताना त्याच्याकडे बघायला लागाल की ही गोष्ट आता मला खरंच गरजेची आहे का, मी घेऊ का, याचा मला लॉंग टर्म किती उपयोग होणार आहे पुढे फ्युचरमध्ये जाऊन, तर तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करण्यात पॉईंट. बायकांच्या बाबतीत तर होतच होतं, कारण अगदी म्हणजे माझ्या बाबतीत पण व्हायचं, जेव्हापासून मी हे करायला लागले तेव्हा हा फरक झालेला आहे की एखादी गोष्ट आवडते म्हणून घ्यायची का, गरज असते का त्याची. वॉर्डरोब मॅनेजमेंट हा यातला एक महत्त्वाचा भाग आहे, त्याच्याकडे मी याच्यातूनच पुढे येणार आहे. तर या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला कुठे ना कुठे इथे सतत अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला शहरात आपण राहतो, इझिली मनी अवेलेबल असतो आपल्याला आणि आपण तो स्पेंड पण इझिली करतो आणि मग नंतर आपल्याला त्याचे लॉंग टर्मचे दुष्परिणाम आहेत ना ते भोगायला लागतात, की आपण कसल्या कशाचं ऑर्गनायझेशन करत नाही, पैशाचं असू दे, कपड्यांचं असू दे, कसलंच नाही, स्वतःचं सुद्धा. जी बॉडी आपल्याला दिलेली आहे देवाने, जे 24/7 आपल्यासाठी काम करत असते, त्या बॉडीसाठी पण आपण फार काही विशेष कष्ट घेत नाही. जेव्हा तिथपर्यंत गोष्टी येतात तेव्हा काहीतरी मुक्त फुटतं, तेव्हा आपल्या वेळ उघड, म्हणजे वी टेक ऑल द थिंग्स फॉर सो ग्रँटेड, त्या गोष्टीची आपल्याला जाणीवही नसते. जेव्हा ती काम करण्याशी होते, जेव्हा कुठेतरी कमी पडायला लागतं तेव्हा या गोष्टीची जाणीव होते, मग असं का हवं, हा पण इमेजचा जे भाग. जोपर्यंत तुम्ही जसे आहात तसे स्वतःला ऍक्सेप्ट करत नाही, तस तोपर्यंत लोकही तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नाही, हे लक्षात घ्या. एक मिरर एक्सरसाइज मी सांगितली, मी म्हणलं फक्त समोर जितक्या तुम्ही आशा बघताना स्वतःकडे बोल हसायचा. परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळं बनवलेलं आहे, त्यात पण बनवताना भले रिझेम्बलन्स असू शकतो चेहऱ्यांमध्ये, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, नेचर मध्ये, फ्रिक्वेन्सीज मॅच होतात लोकांच्या, अरे तू एकदम माझ्यासारखीच आहे, तू माझ्यासारखाचे आपलं पटेल वगैरे, मग नंतर काही दिवसांनी काय तो भाग वेगळा आहे. पण जेव्हा लोक देवाने आपल्याला बनवताना इतकी मेहनत घेतली, प्रत्येकाला वेगळं, मग आपण ते सगळं घेऊन जेव्हा खाली येतो आपण स्वतःकडे किती लक्ष देतो, ही बेसिक गोष्ट आहे.